नमस्कार, मी आकाश जाधव. आज आपण IBPS PO मेन्स, त्यानंतर EPFO SSA मेन्स, ESIC ची स्किल टेस्ट आणि ग्रामीण बँकेचे PO आणि SO चे इंटरव्ह्यू ह्या सगळ्यांबद्दल ह्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं आज ह्या घडीला, काल परवा दिवशी 2-3 दिवस मी विद्यार्थ्यांशी यावर डिस्कशन केलं, काउन्सिलिंगला मुलं आले होते, तर सगळ्यांचं हाच प्रॉब्लेम आहे की ह्या सगळ्या एक्झाम किंवा ह्यापैकी काही लोक SSA झालेत, काही लोक नाही झालेत, काही लोक PO मेन झालेत, काही नाही झालेत, काही लोक ग्रामीण बँकेचे POSOचे इंटरव्ह्यू करतायत. सोबत सोबत त्यांना 7 आणि 8 तारखेच्या 7 आणि 8 डिसेंबरच्या IBPS तरची चिंता आहे. काहींना आत्ताच ESIC चे स्किल टेस्टचे निकाल आलेले आहेत, याच्यामध्ये सगळ्यात जास्त चुका होतात. पहिली चूक सगळ्यात महत्त्वाचं की जनरल एव्हरेजचा 5-5, 6-6, 7-7 तास करणे जर तुम्हाला ESIC आणि IBPS PO मेन्सचा कॉल आला असेल तर. दुसरी चूक, ज्यांना ESIC चे स्किल टेस्टचे कॉल लेटर आले त्यांना 325 जागांसाठी कॉल लेटर पाठवलेले आहेत, 1,850 जास्त लोकांना. अर्थात 5.69 एका जागेसाठी 5 पेक्षा जास्त 5.7 एवढ्या कँडिडेटला बोलवलेले आहेत. तर याच्यामध्ये खूप लोक फ्लोमध्ये वाहवत जातात, त्याच्यामध्ये एक्झॅक्ट फिगर्स लक्षात घेत नाहीत, आपलं सिलेक्शनचे कुणीकडे जास्त चान्सेस आहेत हे सुद्धा कळत नाहीत. ह्या सगळ्या चुका होतात. आणि प्रत्येक वर्षीचा नोव्हेंबर महिना जो आहे हा विद्यार्थी सगळ्यात जास्त कन्फ्युजिंग असतो, कशाचा अभ्यास करू आणि कशाचा नको, किंवा कोणत्या गोष्टीला किती वेळ देऊ. तर सगळ्यात शेवटी आपण ह्या महिन्याचा स्टडी प्लॅन सुद्धा डिस्कस करणार आहोत. पहिल्यांदा आपण चालू करूयात. स्टडी प्लॅन डिस्कस करत असताना आपल्याला हे डिस्कस करायचं आहे की कशासाठी किती किती वेळ द्यायचा आहे, कोणत्या विषयाला कमी जास्त, या सगळ्या पार्ट बघूयात. पहिल्यांदा पाहत असताना एक्झाम स्ट्रॅटेजी अँड स्टडी प्लॅन फॉर IBPS PO मेन्स, SSA मेन्स, RRB इंटरव्ह्यू आणि ESIC स्किल टेस्ट. सांगितल्याप्रमाणे SSA मेन्स 14 नोव्हेंबरला होती आहे, त्यानंतर PO मेन जी आहे ही 28 नोव्हेंबरला होती आहे. RRB चे इंटरव्ह्यू अपेक्षित आहेत 20 तारखेपासून ते साधारणतः 18 ते 24 पर्यंत अपेक्षित आहेत नोव्हेंबरमध्ये. आणि ESIC ची स्किल टेस्ट जी फक्त महाराष्ट्र आणि हरियाणाची राहिली होती ती अपेक्षित आहे साधारणतः 1 डिसेंबरपासून पुढे. ह्या सगळ्या एक्झामबद्दल पाहत असताना पहिल्यांदा आपण एक्झाम बाय एक्झाम प्रत्येक एक्झाम डिस्कस करूयात. काय करायचं आहे, काय नाही करायचं हे डिस्कस करूयात. आणि सगळ्यात शेवटी स्टडी प्लॅन कोणत्या पद्धतीने आखता येईल ते बघूयात. ESIC SSA ची जी मेन्स आहे ही 150 क्वेश्चन 200 मार्क, खूप लोकांचं म्हणणं हे पडलं याची डिफिकल्टी लेवल काय असेल. डिफिकल्टी लेवल आपण बघितलं, SBI ची क्लर्क मेन जिचा निकाल आत्ता लागला त्या एक्झाममध्ये साधारणतः 200 क्वेश्चन 200 मार्क ह्या पद किंवा 200 मार्काची एक्झाम होती, त्यामधले नंबर ऑफ क्वेश्चन जास्त होते, वेळ तेवढाच होता, एक्झामची डिफिकल्टी लेवल जास्त होती. ह्याही केसमध्ये मला अपेक्षित तेच आहे. जर SBI क्लर्क मेन्सची डिफिकल्टी लेवल मी 10 पकडतोय, 10 डिफिकल्टी लेवल, तर ह्याची डिफिकल्टी लेवल मी नॉट लेस दॅन 8-9 आसपासची डिफिकल्टी लेवल असली पाहिजे. SBI क्लर्क मेन्सपेक्षा किंचित सोपी, पण डिफिकल्टी लेवल कोणता ना कोणता सेक्शन अवघड येणार ह्या पद्धतीने होणार. यामध्ये साधारणतः तुमच्या 200 मार्कापैकी 120 मार्काचा जो पार्ट आहे तो क्वांट आणि रिझनिंगचा आहे. त्यानंतर जनरल अवेअरनेस 40 मार्क्स आणि इंग्लिश 40 मार्क ह्या पद्धतीने सेक्शनल टाइम लिमिट सुद्धा आहे. डिस्क्रिप्टिव्हचा पार्ट याच्यामध्ये दिलेला आहे, ज्यामध्ये लेटर प्रेसी आणि कॉम्प्रिहेन्शन हा वाला पार्ट आहे, 3 क्वेश्चन 30 मार्क्स या पद्धतीनं 45 मिनिट त्याला दिलेले आहेत. 2 तास 45 मिनिटाची ही परीक्षा आहे. कधी कधी त्यानंतर POची जी एक्झाम आहे इतर 3.5 तासाची एक्झाम आहे. यामध्ये LR आणि कम्प्युटर लिहिलेलं असतं, पण शक्यतो मी पाहतोय कम्प्युटरचा जास्त पार्ट येत नाही. 45 क्वेश्चन 60 मार्क्स IBPS PO मेन्समध्ये इंग्लिश 35 क्वेश्चन 40 मार्क्स, डेटा इंटरप्रिटेशन 35 क्वेश्चन 60 मार्क्स आणि जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क्स. अशा पद्धतीनं 155 क्वेश्चन 200 मार्क हे 180 मिनिटाचे वेगळे आणि लेटर आणि प्रेसीचे 2 क्वेश्चन हे 25 मार्काचे हे 30 मिनिटासाठी वेगळे, साधारणतः 3.5 तासाचा पेपर असतो. वेळेस काही लोक PO मेन्स पहिल्यांदा देतात, SSA मेन्स ऑब्व्हियसली ही पिढी तरी पहिल्यांदा देते, कारण की याच्या आधीची SSA मेन्स खूप आधी झाली होती. ह्या 3-3.5 तासाचं नियोजन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं मध्ये किंचित ब्रेक आवश्यक आहे. तो ब्रेक मला असं वाटतं पेपर चालू असताना सगळ्यांनी जनरल अवेअरनेसच्या सेक्शनमध्ये घेतला पाहिजे. मे बी त्याच्यामध्ये वॉशरूमपासून सगळ्या गोष्टी आल्या, कारण त्या सेक्शनमध्ये हे 40 क्वेश्चन कम्प्लीट करायला 20 मिनिट दिलेले आहेत आणि GA च्या ह्या 40 क्वेश्चनला 35 मिनिट दिलेले आहे. जो पार्ट आपला 15 मिनिटाच्या आसपास काही केसमध्ये जास्त वेळ लागू शकतो, पण कधी कधी त्यातून 5 मिनिटं काढून किंवा त्यातून 5 मिनिटं काढून, कारण की त्याच्यानंतरचा वेळ आपल्याला खूप जास्त वेळ त्यामध्ये बसायचा आहे. तर थोडासा जो
मेंटल पीसी त्या केसमध्ये मिळतो, माणूस फ्रेश होऊन येतो. तो मधला ब्रेक जनरल अवेअरनेसचा असला पाहिजे. जुन्या मुलांना खूप जास्त एक्झाम दिल्यामुळं त्याबद्दलची आयडिया असते, ते निश्चित आपला ब्रेक त्या हिशेबाने ठेवतात. पण नवीन मुलांनीही जी एच्या आसपास आपला जो साधारणतः फ्रेश होण्याचा ब्रेक आहे तो ठेवला पाहिजे. या पद्धतीनं एस एस एचा आणि पी ओ मेन्सचा हा पॅटर्न आहे. आता या पॅटर्नची तयारी करताना सगळ्यात महत्त्वाचं मी पुन्हा पुन्हा सांगेल की स्टडी प्लॅनवर आपण येऊयात त्याच्या. पण जनरल सारख्या सेक्शन याच्यामध्ये काही काही मुलं ज्यांचं 2-3 वर्षापासून चुकीच्या पद्धतीने प्रिपरेशन करतात, हे कधी कधी नवीन पास झालेल्या मुलांना सांगतात की या दिवसामध्ये काही क्वांट रिझनिंग इंग्लिश होत नाही, तू काय कर, तू 5 तास, 7 तास, 8 तास जनरल अवेअरनेसचीच तयारी कर. बिलकुल चुकीची स्ट्रॅटेजी. तुम्ही साधारण बघा की आपण इंग्लिशसाठी किंवा जी एसाठी आपण किती वेळ देतो, जे 40 मार्काचं आहे, आणि डिस्क्रिप्टिव्ह जे 30 मार्काचं आहे त्याला आपण किती वेळ देतो. तर आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह जर प्रॅक्टिस चांगली केली, जिथं आपला कॉम्पिटिटर कमी पडतोय तिथं आपल्याला चांगले मार्क मिळत जातील, तर आपण इंग्लिशची अर्थात लेटरची, प्रेसीची आणि कॉम्प्रेन्शनची किती प्रॅक्टिस करतोय. तर माझं असं म्हणणं राहील की ह्याही पार्टला त्याच्या एवढंच जे तुम्हाला ट्रीट करायचं आहे आणि वेळ त्या पद्धतीने त्याही पार्टला आपल्याला द्यायचा आहे. ह्याच्यासाठीचे जे डिस्क्रिप्टिव्हसाठीचे सेशन सध्याला इथे चालूच आहेत, पण त्याशिवायही ऑनलाईन भरपूर काही गोष्टी आपल्याला लेटर प्रेसी आणि कॉम्प्रेन्शनसाठी सोबत सोबत मिळू शकतील. आपल्या टेलिग्राम चॅनलवर 31 ऑक्टोबरला, एबीडी संकल्पवर 31 ऑक्टोबरला डिस्क्रिप्टिव्हचा जो पार्ट होता त्याचे काही महत्त्वाचे व्हिडिओज जे आहेत आपण अपलोड केलेले आहेतच 31 ऑक्टोबरच्या दिवशी. पाहायला तुम्हाला सोपं जाईल त्यासाठी. त्यानंतर पी ओमध्ये सुद्धा तोच पार्ट की 200 मार्काचा पेपर आहे. खूप लोक पहिल्यांदाच निगेटिव्हली ह्या पद्धती सांगतात की क्वांट किंवा रिझनिंग अवघड येणार आहे. हो, अवघड येणार आहे, पण मग सगळा पार्ट जी ए कर. मला ती वाली स्ट्रॅटेजी तेवढी जास्त योग्य वाटत नाही. स्ट्रॅटेजी आणि टाईम प्लॅनिंगचं आपण पुढे येऊयात. त्याच्यानंतर येऊयात ग्रामीण बँकेच्या पी ओ किंवा एस ओच्या इंटरव्ह्यूवर. पुन्हा एक चुकीची स्ट्रॅटेजी की माझा हाई निकाल आहे, माझा हाई निकाल आहे, पण ह्या निकालासाठी मी 2 स्टेप पास केलेल्या आहेत, प्री आणि मेन्स. तर हा मी निकालाच्या खूप जवळ आहे, मी माझा सगळा वेळ ह्या गोष्टीला देतो. सगळा वेळ देण्याची आवश्यकता नाही. ग्रामीण बँकेचे इंटरव्ह्यू हे खूप सोपे, इंग्लिश मराठीमध्ये हे इंटरव्ह्यू होतात. त्यानंतर इंटरव्ह्यूचा वेळ साधारणतः मागच्या काही वर्षामध्ये, मागच्या 3 वर्षात मी पाहतोय, कोणताही इंटरव्ह्यू 10-15 मिनिटाच्या पुढे चालत नाही. 7 मिनिट, 8 मिनिट, 9 मिनिट, 10 मिनिटही जास्त झालेत. एस बी आय पी ओचे इंटरव्ह्यू खूप सोप्या पद्धतीने झाले. एल आय सी डीयूचे आत्ता इंटरव्ह्यू चालू आहेत, तेही 5-5, 7-7, 8-8 मिनिटाचे इंटरव्ह्यू होत आहेत. खूप सिरियस इंटरव्ह्यू सध्याला होत आहेत असं काही आसपास दिसत नाहीये. स्टील आपल्याला प्रिपरेशन सिरियसली करायचं आहे, पण सगळं फक्त इंटरव्ह्यूचंच प्रिपरेशन करायचं असं काही नाही. मला असं वाटतं आजपासून की तुम्ही दिवसातला 2 तास वेळ जरी त्या गोष्टीसाठी काढला इंटरव्ह्यू येईपर्यंत, तर तो वाला पार्ट मला असं वाटतं सफिशियंट राहील. ह्या इंटरव्ह्यू प्रिपरेशनमध्ये करायचं म्हणजे नेमकं करायचं काय? काही फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी हा इंटरव्ह्यू पहिल्यांदा आहे. काही एस ओच्या कॅटेगरीमध्ये काही लोकांनी अप्लाय केलेलं आहे. ॲग्रिकल्चर एस ओसाठी स्केल टूला काही लोकांनी अप्लाय केलेलं आहे. अशा सगळ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ग्रामीण बँकेची जी वेबसाईट आहे एम जी बीची आणि व्ही के जी बीची ही व्यवस्थित तपासून बघावी. त्यांच्या ब्रँचेस किती आहेत, सगळ्यात महत्त्वाचं ए टी एम्स किती आहेत, ॲसेट किती, लायबिलिटी किती, बॅलन्स शीट किती, हा सगळा पार्ट त्यांनी वाचून घ्यावा. त्यानंतर त्यांचा दुसरा टप्पा येतो की ग्रामीण बँकेचं जे स्ट्रक्चर आहे 50-35 आणि 15 सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि स्पॉन्सर्ड बँकेचा हा हिस्सा कसा वर्क करतो, दुसरा पार्ट त्यांनी हा करावा. तिसरा ज्याच्यामध्ये नाबार्ड आणि आरबीआयचा रोल काय, सगळ्यात सोपा साधारण क्वेश्चन ते विचारतात की हु इज रेग्युलेटर ऑफ ग्रामीण बँक्स, आणि आपसुकच खूप लोकांकडून आन्सर येतं नाबार्ड. त्याचं उत्तर ते नाही आहे. नाबार्ड ही सुपरवायझरी बॉडी आहे आणि रेग्युलेटरी बॉडी आरबीआयचं आहे. तर अशा काही गोष्टीचा नाबार्ड जे आहे त्या नाबार्डचा एक्झॅक्ट रोल ग्रामीण बँकांमध्ये काय आहे, आरबीआयचा रोल काय आहे, सीआरआर एसआरआर त्यांना लागू होतं का, लागू होत असेल तर कसं लागू होतं, बँकिंगच्या टर्म्स तुमच्या चेक, डी डी, एन ई एफ टी, त्यांची लिमिट जी आहे एन ई एफ टीची काय, आर टी जी एसची काय, चेकची व्हॅलिडिटी किती पर्यंत, चेकचे टाईप्स किती आहेत, कासा काय असतो, बँकिंगच्या बाकीच्या टर्म्स आहेत, मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग प्रत्येकामध्ये काय काय येतं, सी बी एस काय आहे, त्याच्यानंतर ह्या सगळ्या बँकिंगच्या टर्म्स करायच्या आहेत. त्याच्यानंतरचा पार्ट येतो की बँकिंगचं करंटमध्ये काय चालू आहे, करंटमधल्या गोष्टी सगळ्या बँकिंगच्या माहिती पाहिजे. ज्याच्यामध्ये आता पी एम सी बँकेवर निर्बंध जे आणले होते ते कशामुळे आणले होते माहिती पाहिजे.
बँकांना एनपीए कमी करायचंय तर एनपीए कमी करण्यासाठीच्या तुमच्या काही सूचना किंवा कोणकोणत्या पद्धतीने केल्या पाहिजे, गव्हर्नमेंट कोणकोणत्या पद्धतीने करत आहे एनपीएसाठी. सगळ्यात महत्त्वाचं ग्रामीण बँकेचा महत्त्वाचा मुद्दा आहे ॲट्रिशन, की कोणताही एम्प्लॉई जास्त काळ थांबत नाही. तुम्हाला तुमच्या उत्तराचं प्रिपरेशन अशा पद्धतीने करायचं आहे की त्यांना हा कॉन्फिडन्स तुमच्यावर आला पाहिजे की हा व्यक्ती तिथे थांबणार. मल्टिपल रिझल्ट जर तुम्ही सांगितले त्यांचा कॉन्फिडन्स तुमच्यावर असा कमी होऊन जाईल की माझे एवढे एवढे निकाल आहेत, तो कॉन्फिडन्स कमी होऊन जाईल. त्याला कसं टॅकल करायचं त्यानंतर, कारण की त्यांच्यासमोरचा जेवढे काही वेकन्सीज ग्रामीण बँक आतापर्यंत काढतीये, कधी कधी 170 कधी 180 230 पर्यंत या पीओच्या वेकन्सीज समजा निघतात, ह्यांचा पहिल्या दिवशी 170 स्टुडंट पासआउट झाल्यानंतर जो रिपोर्टिंग डे असतो त्या रिपोर्टिंग डेला आउट ऑफ 170 कधी 85 कधी 95 कधी 100 105 110 एवढे लोक पहिल्या दिवशी रिपोर्ट करतात, अर्थात राहिले रिपोर्ट करत नाहीत. जे रिपोर्ट करतात त्यांचाही 1 एप्रिलला IBPS PO असिस्टंटचा निकाल येतो, त्यापैकीही काही सोडतात. तर पहिल्यांदा इंटरव्ह्यू पॅनलमध्ये तुम्हाला हा कॉन्फिडन्स क्रिएट करावा लागेल की मी फक्त ग्रामीण बँकेसाठी किंवा मी ग्रामीण बँक सोडणार नाही. हा कॉन्फिडन्स तुम्हाला तुमच्या उत्तरातून, ज्यामध्ये टेल मी अबाउट युअर सेल्फ, वाय बँकिंग, वाय ग्रामीण बँक, तुमचं ग्रामीण बॅकग्राऊंड आहे, तुम्ही ग्रामीण बँकेत थांबणार खूप सहजासहजी पटवून देता येईल, तुमचं शहरी बँकांना बॅकग्राऊंड आहे तुम्ही ग्रामीण बँकेत कसं थांबणार, हे सगळ्यात महत्त्वाचं हे चॅलेंजेस मुलींनी की तुम्हाला ग्रामीणची पोस्टिंग दिली, तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने तिथे रिप्रेझेंट करणार किंवा कशा पद्धतीने तुम्ही तिथे टिकणार, ह्या सगळ्यांचे आन्सर्स तुम्हाला व्यवस्थित बनवून द्यावं लागतील. तर पहिल्यांदा तयारी करत असताना ग्रामीण बँकेची वेबसाईट 50-35-15 मॉडेल, बँकिंगच्या टर्म्स, करंट बँकिंगमध्ये चालू असलेल्या गोष्टी, PMC बँकेचं काय चालू आहे, मर्जिंगबद्दल तुमचं मत काय, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय, डिसॲडव्हान्टेजेस काय, त्यानंतर शेतकरी आत्महत्या जे इथले प्रश्न आहेत, त्यानंतर शेतकऱ्याची कर्जमाफी त्याच्याबद्दल तुमचं मत, एनपीए कसं कमी करणार, ओव्हरऑल एनपीए कसं कमी करणार, एनपीए किती आहे, फिस्कल डेफिसिट, इकॉनॉमी, GDP ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येऊ शकतात. लोकल लेवलला जर तुम्ही बघायला गेलात, तुमचं नाव, नावाचा अर्थ, आडनाव, त्याच्याशी पॅनल मेंबर अगदी कुठे ना कुठे, जसं की MG मेंबरले पॅनल मेंबर आहेत, यांनी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे कुठे ना कुठे जॉब केलेला असतो त्याबद्दल त्यांना बऱ्यापैकी माहिती असतं, त्यामुळं त्या त्या तुमच्या गावाबद्दलचे तुमचे डिटेल्स तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला ना तुम्ही नांदेडचे आहात, तुम्हाला गुरुद्वाऱ्याबद्दल माहिती पाहिजे, तुम्ही हिंगोलीचे आहात, औंढ्याबद्दलची ओव्हरऑल माहिती सांगली पाहिजे, औरंगाबादचे आहात, तुम्हाला त्या ठिकाणी अजिंठा, वेरूळ, त्याच्यानंतर बीबीका मकबरा याच्याबद्दलची डिटेल्स माहिती पाहिजेत, तर अशा पद्धतीने ते एक एक्सपेक्टेशन त्यांचं HR क्वेश्चनच्या बाबतीत असू शकतं. त्यानंतर वाय बँकिंग हा क्वेश्चन जे नॉन कॉमर्सची मुलं आहेत, जसे की इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी इंजिनिअरिंग सोडून इकडे का, ॲग्रिकल्चरचे मुलं आहेत त्यांच्यासाठी ते सोडून इकडे का, याबद्दलचे क्वेश्चन येऊ शकतात. पुढचा टप्पा, ग्रामीण बँकांमध्ये काही लोकांनी स्पेशलिस्ट ऑफिसर Scale 2 अप्लाय केलं होतं, ज्यांच्यासाठी त्यांचं ज्यांना आपल्या कामाचा अनुभव 2 वर्षाचा आहे त्यांच्या रेलेवंट फील्डमध्ये, अशा लोकांचा सुद्धा इंटरव्ह्यू होतो. त्यांनी इंटरव्ह्यूची तयारी करत असताना आपलं काम ह्या गोष्टीत आल्याच, ज्या मी सांगितलं, पण त्याच्याशिवाय त्यांच्या इंटरव्ह्यूचा जास्त वर जो असतो की तुम्ही केलेलं काम आणि त्याच्यावर इंटरव्ह्यूचा फोकस त्यांचा जास्त असतो. त्यामुळं हा एवढे मुद्दे तर आलेच त्यांचे, पण जो जो पार्ट तुम्ही केलेला आहे, तुम्ही तुमच्या कामामध्ये अनुभवलेला आहे, त्याच्यामधले प्लस मायनस का सोडला, हाच जॉब का, हे सगळे पार्ट तुम्हाला ग्रामीण बँकेच्या SO Scale 2 करायचे आहेत. ज्यांनी IT ऑफिसर केलेले तुम्हाला त्यांचे क्वेश्चन विचारतील, ज्यांनी मार्केटिंग मॅनेजरसाठी केलेले मार्केटिंग ऑफिसर त्यांना ते क्वेश्चन येतील, ज्यांनी ॲग्रिकल्चर ऑफिसर Scale 2 केलेला आहे त्यांना त्या त्या जॉबशी संबंधित क्वेश्चन जे ते येऊ शकतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे IBPS असिस्टंट प्रीसा. ह्या जेवढे काही निकाल आलेले लोक आहेत ह्यांना पहिल्यांदा एक प्रॉब्लेम क्रिएट होतो की ह्या सगळ्या एक्झाम करत असताना IBPS असिस्टंट ज्याच्यामध्ये 12,500 जागा निघालेल्या आहेत त्याच्याबद्दल माझं कसं, तर मागच्या वर्षीचा कट ऑफ तुम्ही बघा, त्या कट ऑफच्या हिशोबाने एक माझा अंदाज की यावेळेस कट ऑफ जर त्याच लेवलचा पेपर आला तर खाली जाईल, कारण की मागच्या वेळेस समजा मी अंदाजे 8,500 जागा पकडतो आणि एका पोस्टसाठी प्री पासून मेन्सपर्यंत IBPSचं स्टँडर्ड जातं 10 कॅन्डिडेटचं, तर मागच्या वर्षी प्री पासून मेन्सपर्यंत साधारणतः एक अंदाजे 85,000 मुलांना जे त्यांनी बोलवलं असेल, पण ह्या वेळेच्या अंदाजे 12,500 जागांना बघितलं तर 1,25,000 कॅन्डिडेटला हे मेन्स पर्यंत बोलवतील, अर्थात मागच्या वर्षीपेक्षा
40,000 ज्या आहेत जास्त लोकांना बोलवतील त्यामुळे कट ऑफ खाली जाण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे ज्यांचे याच्या आधी परीक्षे निकाल आलेले आहेत त्यांचा मेन फोकस जो आहे हा कंटिन्युअस मेन्सवर पाहिजे. प्रीबद्दल तुम्ही डेली क्विज किंवा बाकी माध्यमातून टचमध्ये राहा, वीकली एखादी टेस्ट या माध्यमातून टचमध्ये राहा, पण जास्त फोकस अशा मुलांचा जो आहे तो मेन्सवर पाहिजे. कारण की प्रीमध्ये वेकन्सी जास्त असल्यामुळं 10 × 10 पट मुलं हे प्रीपासून मेन्सपर्यंत येतात. त्यामुळं 40,000 आसपास जास्त क्राऊड मेन्ससाठी जे आहेत ह्या येणार आहे, तर त्याच्यामुळं कट ऑफ जो आहे तो खाली येण्याचे चान्सेस आहेत. आता आपण येऊयात स्टडी प्लॅनवर. त्याआधी ज्याही लोकांना याच्या आधी आपण ग्रुप्स बनवलेले आहेत, तर ग्रुप इथे लिहिताना मला EPFO लिहावं लागेल. EPFO SSAचा मेन्सचा वेगळा ग्रुप आहे, IBPS POच्या मेन्सचा वेगळा ग्रुप आहे, ग्रामीण बँकेच्या POSOचा वेगळा ग्रुप आहे आणि ESIC च्या स्किल टेस्टसाठी वेगळा आहे. ज्याही लोकांना साधारणतः व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जे की वन वे कम्युनिकेशन असेल, ज्यामध्ये शक्यतो मुलांना मुलांच्या साईडनं कम्युनिकेशन ओपन ठेवलेलं नाही कारण की त्या टाइमपास जास्त होतो, ज्याही लोकांना ह्या चारसाठी EPFO SSA मेन्स, IBPS PO मेन्स, ग्रामीण बँकेच्या PO किंवा SO इंटरव्ह्यूसाठी आणि ESIC च्या स्किल टेस्टसाठी साधारणतः असं वाटतंय की व्हॉट्सअपवर गायडन्स पाहिजे. त्याने त्यांचा फक्त व्हॉट्सअपहून त्यांचं नाव आणि स्पेस देऊन याच्यापैकी एक्झामचं नाव जे हे 9970233321 ह्या अमोल सर आपल्या फॅकल्टी आहेत त्यांच्यापर्यंत फक्त हा यांना व्हॉट्सअप करा, नाव आणि स्पेस देऊन EPFO SSA, नाव देऊन नाव आणि स्पेस देऊन IBPS PO मेन्स, नाव स्पेस देऊन ग्रामीण बँक PO इंटरव्ह्यू आणि नाव स्पेस देऊन ESIC स्किल टेस्ट. ह्या पद्धतीने टाकलं तर रेलेवंट ग्रुपचे ते तुम्हाला चॅटच्या ज्या लिंक आहेत ते लिंक पाठवून देतील आणि तो ग्रुप तुम्हाला जॉईन करता येईल. शेवटच्या मुद्द्यावर या जो आहे स्टडी प्लॅनचा. स्टडी प्लॅनमध्ये साधारणतः जेवढे काही दिवस आहेत हा स्टडी प्लॅन ज्यांचे वर्किंग मुलं आहेत त्यांच्यासाठी लागू नाही, त्यांना आपापल्या हिशेबाने वेळ काढायचा आहे. पण ज्यांच्या हातामध्ये पूर्ण वेळ आहे अशा लोकांनी मला असं वाटतं जवळपास 12 तासाच्या आसपास मेहनत केली पाहिजे. कारण की निकालाच्या एवढ्या जवळ असताना, कॉम्पिटिशन वाढलेले असताना, कट ऑफवर जात असताना आपण कुठेही कमी पडायला नकोत. त्यासाठी मला असं वाटतं की आपण 3 टप्प्यामध्ये आपलं प्रिपरेशन डिवाईड केलं पाहिजे. पहिलं टेस्ट, दुसरं जनरल अवेअरनेस सोबत डिस्क्रिप्टिव्ह किंवा स्किल टेस्ट किंवा इंटरव्ह्यू प्रिपरेशन, आणि तिसरा टप्पा येतो क्वांट, LR आणि इंग्लिशच्या प्रिपरेशनचा. हे तिन्ही टप्पे महत्त्वाचे आहेत, हे तिन्ही आपल्याला निकालापर्यंत घेऊन जाणार आहेत येणाऱ्या एक्झाममध्ये. तर जे लोक अप्लाय करतायत, जे लोक तयारी करतायत, त्यांनी मी आठवड्यातले 7 दिवस लिहिले आहेत. ह्या 7 दिवसापैकी आपण साधारणतः अल्टरनेट डेला 1 अशी PO मेन्स, अल्टरनेट डेला टेस्ट अनालिसिस, टेस्ट अनालिसिस, टेस्ट अनालिसिस ह्या पद्धतीने विकली 3 टेस्ट देऊ शकतो. ज्यांचे सांगितलेल्या निकालामध्ये EPFO SSA मेन्स आणि IBPS PO मेन्स हे दोन्ही निकाल आलेले आहेत, अशांनी सध्याला 14 तारखेपर्यंत 2 EPFO SSAच्या मेन्स द्याव्यात आणि 1 IBPS POची मेन्स द्यावीत. ज्या दिवशी मेन्स देतात SSA मेन्स पहिली, सेम डेला इंग्लिश GS अनालिसिस होऊन जाईल, ज्याला तासाभराचा वेळ लागेल. क्वांट एलआरच्या अनालिसिसला वेळ लागेल कारण की डिफिकल्टी लेवल जास्त असते. जेवढं चांगलं अनालिसिस आपण करू तेवढं चांगला स्कोर किंवा इम्प्रुव्हमेंट आपल्याला पुढच्या टेस्टमध्ये दिसेल. टेस्टवर माझा जोर असण्याच्या पाठीमागचं एक महत्त्वाचं रिझन आहे. मागच्या वर्षी जेवढ्या काही मेन्स झाल्या ह्या सगळ्या मेन्समध्ये आपण बघितलं असेल की कमर्शियल मिक्स DI जास्त यायचं. जर माझ्या विषय क्वांटबद्दल बोलायचं झालं तर सध्या जर तुम्ही बघितलं SBI क्लर्क मेन्स झाली, ग्रामीण बँकेची PO मेन्स झाली, ग्रामीण बँकेची असिस्टंट मेन्स झाली, ह्या सगळ्यामध्ये कमर्शियल मिक्स DI नाहीत. DI आहेत पण टिपिकल कॅल्क्युलेशनवाले, जास्त कॅल्क्युलेशनवाले DI आहेत. हे जास्त कॅल्क्युलेशनवाले DI कमी वेळेमध्ये कुठे अपडेट होत असतील तर एखाद्या मॅग्झिनमध्ये नाही होणार, हे एखाद्या पुस्तकात नाही होणार. सगळ्यात आधी हा नवीन पॅटर्न कुठे येऊन जाईल तर तो टेस्टमध्ये येऊन जाईल. त्याच्यामुळं माझा टेस्ट ह्या पार्टवरचा जोर जास्त आहे. भले त्याच्यामध्ये स्कोअर किती येऊ, स्कोअर कमी येऊ, स्कोअरकडे न बघता आपल्या पर्सेंटाईलकडे बघावं. पहिल्या परीक्षेत समजा आपले पर्सेंटाईल 50 येत आहेत तर पुढच्या टेस्टमध्ये आपलं अंदाज हा पाहिजे की 55 जायचं, 60 जायचं, 65 यायचं. पर्सेंटाईल हा आपला फोकस असला पाहिजे, टोटल स्कोअर नव्हे. त्यानंतर तर हा मेन्स ज्या दिवशी दिली त्या दिवशी इंग्लिश GS अनालिसिस, दुसऱ्या दिवशी त्याच पेपरचं क्वांट एलआरचं अनालिसिस, सेकंड डेला PO मेन्स, इंग्लिश GS अनालिसिस आणि क्वांट एलआरचं अनालिसिस, थर्ड डेला SSAची मेन्स, इंग्लिश GS अनालिसिस, थर्ड डे क्वांट एलआरचं अनालिसिस, आणि संडेच्या एखाद दिवशी IBPS च्या असिस्टंटची प्री.
तुमच्यापैकी काही जण असे असतील ज्यांचा एसएससीचा निकालच नाही आला, त्यांच्यासाठी पण पीओ चालाय, त्यांच्यासाठी दोन पीओ मेन्स आणि एक असिस्टंट मेन्स. आपल्याकडे अजून एक दुसरी घाणेरडी पद्धत की जेव्हापर्यंत प्रीचा निकाल येत नाहीत तेव्हापर्यंत मेन्सच्या अभ्यासाला लागत नाहीत. आज ह्या घडीला आयबीपीएस असिस्टंट मेन्सच्या अभ्यासाला लागायचं जर ईपीएफओचा आपला निकाल आलेला नाही तर. अशा मुलांनी दोन पीओ मेन्स आणि एक असिस्टंट मेन्स ह्या पद्धतीने ट्राय केलं पाहिजे 30 तारखेपर्यंत. हा आपला शेड्यूल पाहिजे टेस्ट, याच्यामध्ये साधारणतः टेस्ट जी असेल ही 2 तासाची आहे, एस एस एची टेस्ट आणि आयबीपीएस पीओ मेन्स 3 तासाची पडते आणि सोबत तास दीड तासाचा अनालिसिस, असा 3.5 ते 4 तासाचा वेळ आपला टेस्ट आणि दुसऱ्या दिवशी अनालिसिस, टेस्ट आणि अनालिसिस या गोष्टीमध्ये गेला पाहिजे. ज्या दिवशी असिस्टंटची प्री आहे सेम डेला असिस्टंटच्या प्रीचं अनालिसिस, तासाभराची टेस्ट आणि 1.5 तास अनालिसिस, त्यामध्ये 2.5 तासामध्ये होईल. पण ज्या दिवशी मेन्स देत आहेत प्रॉपर 3.5 ते 4 तासाच्या आसपास वेळ त्यामध्ये गेला पाहिजे. ज्या वेळेला टेंटेटिव्ह तुमच्या मेन्सचा वेळ आहे, सकाळी 8 वाजता आहे, शक्यतो आपण सकाळी 8 वाजता टेस्ट द्यायची. कधी कधी दुपारी 2 वाजता आहे, आपण टेस्टचा वेळ सुद्धा शेवटी 2 वाजता यायचा. सो दॅट शरीराला ती सवय पडते की त्या वेळेमध्ये आपल्यामधलं बेस्ट आपल्याला द्यायचं आहे. त्यामुळं शक्यतो ज्या वेळेला तुमची एक्झाम येणार आहे त्याच वेळेला तुम्हाला एक्झामसाठी बसत जा मेन्सच्या टेस्टसाठी. मेन्सची टेस्ट देत असताना शक्यतो मोबाईलवर न देता जर आपल्याकडे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असेल तर लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर द्या, नसेलच तर अशा वेळेस मोबाईलवर दिले तर चालेल. पण पहिल्यांदा प्रेफर करा डेस्कटॉप, मग लॅपटॉप आणि सगळ्यात शेवटी तुमचा मोबाईल. हा टेस्टचा पार्ट याच्यामध्ये आपला 3.5 ते 4 तासाच्या आसपास वेळ गेला पाहिजे. दुसरा पार्ट येतो जनरल अवेअरनेस, त्याच्यासाठी दिवसातले 3 तास सफिशियंट आहेत, ह्याच्यावर मी एकदम ठाम आहे. मागच्या काही निकालांमध्ये आपण पाहतो की मुलं एकदा निकालाला की जीए सोडून दुसरं काही करत नाहीत, ती चुकीची स्ट्रॅटेजी राहील. 1-3 तासाच्या आसपास वेळ त्याला दिला पाहिजे, ज्यामध्ये वेगवेगळ्या वेबसाईट्सचे मंथली कॅप्सूल, हाय मंथली कॅप्सूल करत असताना तसं शेवटच्या 6 महिन्याचे केले पाहिजेत. पण आत्ताच झालेल्या ग्रामीण पीओ मेन्समध्ये जानेवारीपासून मे पर्यंतचा ग्रामीण पीओची एक्झाम आत्ता झाली या महिन्यामध्ये, पण त्याच्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये ग्रामीण पीओच्या ह्या एक्झाममध्ये जानेवारी ते मार्चवाला पार्ट, अर्थात मागच्या 8-9 महिने आधीपर्यंतचा पार्ट होता. तर मी सेफर साईड सांगेल की चांगली तयारी करा मे पासून ते नोव्हेंबरपर्यंत, पण थोडंसं आधीचंही वाजून ठेवा जानेवारीपासून मार्चपर्यंत. तर तयारी जी आहे मंथली कॅप्सूलची ही जानेवारीपासून करायची. जी के टुडेचं जे ॲप आहे त्याच्यावरचं करंट अफेअर्सच्या क्विज चांगल्या आहेत. करंट अफेअर्सच्या प्रत्येक महिन्याच्या 250 ते 270 क्विज दिलेल्या आहेत, त्या क्विजसुद्धा करून ठेवायचे आहेत. यूट्यूब चॅनलवर स्टडी आय क्यू आहे, वायफाय स्टडी आहेत, त्यांच्यावरचे डेली अपडेट्स जे आहेत, हे डेली अपडेट्स त्यापैकी तुम्हाला जी भाषा जी पद्धत कम्फर्टेबल आहेत, MCQ असेल MCQ किंवा बाकी पद्धती असेल बाकी पद्धतीमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला तशी तयारी करायची. तर वायफाय स्टडी, स्टडी आय क्यू आणि जी के टुडे याचे ॲप जे तुम्हाला ह्या दिवसामध्ये कमी वेळेमध्ये करायला कामाला येतील. हा साधारणतः 3 तासाचा हा पार्ट आणि डिस्क्रिप्टिव्ह किंवा स्किल टेस्टचा 1 तासाचा पार्ट येतो. माझ्याकडून एक पार्ट याच्यामध्ये राहिला जो मी शेवटी कव्हर करतो ESIC स्किल टेस्टचा, आणि राहिलेला हा 4 तास पहिले टेस्टसाठी, 4 तास जनरल अवेअरनेस सोबत डिस्क्रिप्टिव्ह किंवा स्किल टेस्ट किंवा इंटरव्ह्यू याच्यासाठी तासभराचा वेळ, असा 4 तास. आणि शेवटचे जे 4 तास आहेत त्याच्यामध्ये क्वांट रिझनिंग इंग्लिशचा अभ्यास करावा. हा अभ्यास कसा करावा, मी खूप दिवसापासून तयारी करतोय, माझे चांगले याच्या आधी निकाल आलेले आहेत, अभ्यासाच्या लेवलला माझा कोणताही टॉपिक नाही. ज्योमेट्रिकल प्रॉब्लेम म्हणजे मेन्सुरेशन, परम्युटेशन कॉम्बिनेशन, सिटिंग पझल, इनपुट आउटपुट, त्याच्यासहित न्यू पॅटर्न इंग्लिश मी सगळं केलेलं आहे. तर मी अशा वेळेला काय केलं पाहिजे, तर अशा वेळेची बेस्ट स्ट्रॅटेजी म्हणजे बघा, बँकिंग परीक्षेचा पॅटर्न बदलला तो 2016 पासून डिफिकल्टी लेवल वाढली. तर 16, 17 आणि 18 2016-17-18 SBI पीओ मेन्स क्वांट एल आर इंग्लिशचे, SBI आणि IBPS पीओ मेन्स सोडून बघावेत, त्याच्यामुळे एक ओव्हरऑल प्रिपरेशनला आपल्याला फायदा होईल. त्यानंतर SBI आणि IBPS असिस्टंट मेन्स, दोन्ही सुद्धा असिस्टंट मेन्स, ज्याची डिफिकल्टी लेवल चांगली असते त्याचा फायदा तुम्हाला EPFO SSA आणि IBPS असिस्टंटला नक्कीच होईल. तर त्यासाठी तुम्हाला 2016, 2017 आणि 2018 असे 3 वर्षाचे पेपर करायचे आहेत. RBI ग्रेड बीचे प्रीची डिफिकल्टी लेवलही चांगली असते, ह्याच्या थोडीच थोडं असते, तर त्यांचे पण 16, 17, 18 पेपर क्वांट एल आर इंग्लिशचे सोडवा. त्याचा निश्चित फायदा इकडे सोडवलेल्या पेपरचा फायदा इकडे अर्थात टेस्ट सेक्शनमध्ये निश्चित होतो आणि ओव्हरऑल आपल्या स्कोअर वाढायचा फायदा होतो. ह्याच्यापैकी
तुमचे जे जे निकाल आलेले आहेत, मी आजची स्ट्रॅटेजी स्पेशली त्यांच्यासाठी सांगितली होती, ज्यांचे ह्या वर्षा एक्झामचे निकाल काही ना काही आलेले आहेत, ह्याच्यापैकी जेवढं चांगल्यात चांगलं घेता येईल तेवढं चांगल्यात चांगलं घ्या. टेस्टच्या सेक्शनला वेळ द्या, जनरल बनसचा वेळ द्या, डिस्क्रिप्टिव्ह, त्याच्यानंतर काहींची मुलाखत असेल, काहींची इंटरव्ह्यू असेल आरआरबीचा, काहींचा ESIC स्किल टेस्ट असेल, ह्या सगळ्यांनी तसा वेळ द्यायचा आहे. क्वांट एलआर इंग्लिशच्या सेक्शनला तसा वेळ तुम्हाला प्रिव्हियस पेपरच्या माध्यमातून सगळ्यात बेस्ट रिसोर्स आपल्यासाठी राहील की प्रिव्हियस पेपर त्याचे करणे, ऑफलाईन मोडमध्ये करणे, कारण की ऑनलाईनमध्ये आपण एनीहाऊ एक्झाम करतोच. शेवटचा पार्ट जो माझ्याकडून राहिला होता तो आहे ESIC स्किल टेस्ट, ज्याचा निकाल आत्ता लागला. मला असं वाटतं 325 पोस्टसाठी 1850-1851 स्टुडंटला बोलवणं म्हणजे खूप लोकांना गाजर दाखवण्यासारखं आहे. एका पोस्टसाठी स्किल टेस्टसाठी 2 लोकांना बोलवलं, 3 लोकांना बोलवलं तर समजू शकतो. त्यामुळं एकाच 5.7 ह्या रेशियोमध्ये बोलवले आहेत की 100 जागांसाठी 570 लोकांना बोलवलेले आहेत जे प्री आणि मेन्स पास झालेले आहेत. कट ऑफ ओपनचा 121 लागलेला आहे. ह्याच्यापेक्षा आपल्याला जर अपेक्षा असेल की अराउंड 15-20 मार्काची लीड असेल तर मला असं वाटतं निश्चित तुम्ही स्किल टेस्टच्या तयारीला लागा. पण लीड कमीची असेल तर खूप जास्त स्किल टेस्टची तयारी करून वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही. स्किल टेस्टमध्ये मागच्या वर्षी ESIC जी SSO झाली होती त्याच्यात पास झालेल्या मुलांकडून मी फीडबॅक घेतला की कम्प्युटर स्किल टेस्टला येतं काय. तर कम्प्युटर स्किल टेस्टमध्ये येणारा जो पार्ट आहे जो त्यांनी सांगितला वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंट हा टिपिकल पार्ट स्किल टेस्टमध्ये येतो जो खूप सोपा असतो. रोजचा तासाभराचा वेळ त्याच्यासाठी सफिशियंट आहे. बरं ती एक्झाम पण क्वालिफाईंग नेचरची, जे फायनल सिलेक्शनमध्ये जास्त हर्ट करणार नाही. त्याच्यामुळं ESIC SSOच्या वेळेस जो पार्ट झाला होता तोच पार्ट साधारणतः तशीच टेस्ट त्याच्यामध्ये होणार आहे. डिफिकल्टी लेवल मुलांनी सांगितलं खूप कमी आहे. त्याच्याशी संबंधित ती आहे कशी, कोणत्या पद्धतीने एक्झाम होते तर मी आधी सांगितलेलं की व्हॉट्सॲपचा जो ग्रुप बनवला आहे त्याच्यावर मी त्याच्याशी संबंधित रेलेवंट व्हिडिओ जे आहेत ते बाहेरचे ते टाकतो, सो दॅट ते बघितल्यानंतर तुमचा त्याच्याबद्दलची आयडिया क्लिअर होऊन जाईल. तर ह्या सगळ्या एक्झाम्स ॲट अ टाईम आलेल्या आहेत. बरं ह्याच वर्षी ॲट अ टाईम आल्यात असं नाही, कोणत्याही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ह्या एक्झाम ॲट अ टाईम बाजूबाजूला येतात. त्यामुळं ह्या असलेल्या तुमच्या आलेल्या निकालांचा जो वेळ आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने मॅनेज करायचा आहे. ह्याच्यामध्ये टेस्टला वेळ द्यायचा आहे, GA वेळ द्यायचा आहे, डिस्क्रिप्टिव्ह किंवा स्किल टेस्ट किंवा इंटरव्ह्यू ह्या गोष्टीला वेळ द्यायचा आहे, क्वांट एलआर इंग्लिशच्या अभ्यासाला वेळ द्यायचा आहे. जर असं वाटतं की माझ्याकडून तेवढा अभ्यास होत नाही, मी कमी वेळ अभ्यास करतो, किंवा मला ॲट अ टाईम बाकी गोष्टीची तयारी करायची आहे, माझं असं म्हणणं राहील की काही सोडायचं असेल तर पहिली आपली प्रायोरिटी जी आहे ही टेस्ट ह्या गोष्टीला पाहिजे, दुसरी प्रायोरिटी जी आहे ती GA आणि डिस्क्रिप्टिव्हला पाहिजे, आणि तिसरी प्रायोरिटी जी आहे ती ह्या गोष्टीला पाहिजे. ज्या दिवशी आपल्याला माहिती आहे की बॅच करायची आहे, मॉक इंटरव्ह्यूज द्यायचे आहेत, बाहेर जाऊन एखाद्या फॅकल्टीसमोर मॉक इंटरव्ह्यू द्यायचे आहेत, तर अशा वेळेला तयारी कमी होणार आहे, तर अशा वेळेला हे सोडायचं नाही, ह्याची पहिली प्रायोरिटी पाहिजे, ह्याची दुसरी पाहिजे. जर त्या दिवशी काही सोडावं वाटलंच तर क्वांट एलआर इंग्लिश वेगळं प्रिपरेशन सोडू शकतात, कारण की टेस्टच्या माध्यमातून ते होतंच. तर अशा पद्धतीनं GA जास्त प्रिपरेशन जर करायचं असेल तर तुमची एक्झाम 14 असेल तर त्याच्या आधी एखाद 2 दिवस मी एक्झाम अवॉइड करायला लावतो. त्या 2 दिवस आधी GA प्रिपरेशन 5 तास 6 तास 7 तास करा. 30 तारखेला मेन्सची एक्झाम आहे, असं वाटतं की GA केलं पाहिजे, खूप जास्त केलं पाहिजे, तर त्याच्यासाठीचा चांगला वेळ 28-29-30 हा असेल, कारण की तेव्हा शक्यतो कोणती मेन्सची एक्झामच्या 2 दिवस आधी मी ॲडवाईस करत नाही. तर अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या तयारीचा वेग ठेवायचा आहे. ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे, एक्झाम्स कंटिन्युअस येत आहेत. मागे मी LIC ॲडबद्दल सुद्धा किंवा LIC मेन्सबद्दल सुद्धा बोललेलो होतो. पुढच्या आपल्याला डिसेंबरपासून पुढे डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारीच्या आधी अशाच 2 एक्झाममध्ये आपण अडकणार आहोत, ज्याच्यामध्ये LIC आहे, LIC मेन्स आणि IBPS असिस्टंट मेन्स दोन्हीसुद्धा एकमेकाच्या तोडीच्या एक्झाम पुढे राहणार आहेत. तर आपलं प्रिपरेशन आपण कुठं कुठं कमी पडतो याचा ॲनालिसिस चांगल्या पद्धतीने करा. असलेली ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करायच्या हिशेबानं आपापल्या हिशेबाने यातून जेवढं काही चांगला पार्ट ह्या व्हिडिओतून घेता येईल तो चांगला पार्ट घ्या आणि तयारी करा. धन्यवाद.